अतिरिक्त राहू कोणती राहू अतिरिक्त बाहेर असं नसतं ते गाडीतच आहे पुढे गाडी दे गाडी दे इकडे मी इकडे फिरवायची तुम्ही वरिष्ठांना सगळे पत्रकार आलेले त्यांना बस मध्ये जात मत साठी झोनलची गाडी मग याच्यात कसे काय बाहेर आली मी झोनल आहे मग तुम्ही घेऊन जाऊ शकता का तुम्हाला अधिकार आहे का असा तुमच्या वरिष्ठांना बोलवा ना बोला 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 आपले जे मतदार पेटी आहेत ना त्या सर्व मतदार पेटी आतमध्ये कोणती मतदार पेटी खराब झाली ऐन वेळेवर तर ते रिप्लेस करण्याकरता ही मतदार पेटी मध्ये ठेवायची ना ऐका ना मध्ये कुठं फिरस्तीवर आहे मी मध्ये कोणत्या माझ्याकडे 14 बूथ आहे 14 बूथ पैकी कोणतं बूथ कधी खराब होईल काही सांगता येत नाही त्यामुळे ते मतदार गाडीला बोर्ड नाही लागला असं याच्यात 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 ही रिकामी आहे ही रिकामी आहे का तू म्हणजे बोर्ड आहे बोर्ड कुठे बोर्ड आहे ना तिथं कुठे सेक्टर ही रिकामी आहे का काही याच्यात मतदान झालेलं नक्की ही एक्स्ट्रा होती आपल्याला अतिरिक्त याला सील वगैरे मारलेला वगैरे आता सीलिंग करता नाही का आताच तुम्हाला जो व्हीव्हीपॅड वगैरे आहे त्याच्यात एकही मतदान नाही झालं इथे इथले लासलगावचे मेन कोण आहे इथे लासल तुम्ही पूर्ण लासलगावचे किती सर्व केंद्रांचे त्याच्यात एकही मतदान नाही सर काय झालं आपल्या ऐकून घ्या ईडीसीचा जो रो आहे ना प्रॉब्लेम झाला ईडीसीचा ते आपल्या कोणतरी मला फोन करता ईडीसीचा ती अतिरिक्त मतदार पेटी आहे मतदान पेटी आहे त्याच्यात बाहेर कस का क्लिअर करा बरं सर बोगस नाही सर मतपेटा बाहेर कशा कशा आल्या एक मिनिट एक एक बोलणार का एक एक बोलणार का बाकी सर्व ज्या ज्याच्यात मतदान झाल्या त्या पेट्या आपल्या व्यवस्थित आहे आपल्याला एक झेरॉक्स लागत होतं तर ते अर्जंट होतं त्यामुळे मी म्हटलं यांना की तो साई कृपा झेरॉक्स आहे ना गुरु कृपा तर तिथून नाही का झेरॉक्स तिथं आहे तर जाऊन घेऊन या बा त्यामुळे ते हे चुकीचं बोलतंय याचं बरोबर आहे की नाही याच्या सिनियरशी बोलून घे त्यांना तुमच्या सिनियरला बोलून घे त्याने काय यांना काय हा खूप सेन्सिटिव्ह प्रश्न आहे आम्हाला कळलं ते सांगितलं सर सिनियरला बोलून बोलून